रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रमा ही अक्षयचा हात धरून अक्षयला म्हणते की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि तुमच्यासाठी मी काहीही करेल तेव्हा रमाचे ते, ते बोलणे ऐकून अक्षयच्या डोळ्यात पाणी येऊन अक्षय हा तोंडाला हात लावून खाली बसतो आणि रडू लागतो तेव्हा रडत असलेल्या अक्षयसमोर रमा बसत म्हणते की तुमची शपथ तेव्हा अक्षय हा हसू लागतो तर रमा म्हणते कसला आवाज आला तर अक्षय म्हणतो त्या आजी आजोबा असतील तेव्हा आजी आजोबा नाही आहेत तो बघा उंदीर गेलाय तर उंदराचे नाव ऐकताच अक्षय खूप घाबरतो तेव्हा रमा म्हणते की बरंय बाबा तुमचं एवढ्या मोठ्या गुंडांबरोबर तुम्ही लढता आणि उंदराला घाबरता तर अक्षय म्हणतो हो घाबरतो मी उंदराला त्यानंतर अक्षय हा रामाला म्हणतो की आता झोप गेली बाबा तर रामा म्हणते तुमची जर झोप गेली तर मग झोपायचंच नाही का तेव्हा अक्षय रामाकडे बघत म्हणतो की समोरच्या माणसाचे जर आपल्यावरती प्रेम असेल ना तर छोट छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळतो असे म्हणत अक्षय हा प्रेमाने रामाकडे बघत असतो इकडे जानवी ही तो लिपस्टिकचा मार्क असलेला टी शर्ट घेऊन आनंद समोर येते आणि आनंदला म्हणते की कुणाच्या लिपस्टिकचा मार्क आहे हा तेव्हा तो मार्क बघत आणि तो टी शर्ट बघत आनंद म्हणतो अगं जान्हवी हा लिपस्टिकचा मार्क नाही तर ऑइल पेंटचा मार्क आहे तर जान्हवी म्हणते की आनंद मला खरं खरं सांग तेव्हा आनंदला राग येऊन आनंद हा जान्हवीवर ओरडत म्हणतो की किती डाऊट घेतेस माझ्यावरती आणि मला आता हे सर्व खूप असह्य झालंय तेव्हा आनंद म्हणतो की ते रमा आणि अक्षय अजूनपर्यंत घरी आलेले आहे आणि तुझं हे काय चाललंय तर ज्या मी म्हणते की मला दुसऱ्याचं काही घेणं नाही आणि आता आपला विषय चाललाय ना तेव्हा आनंद हा जान्हवीला म्हणतो की तुला माझ्यावरती विश्वास नाही ना मग तू या डागाला कुरवाळत बस आणि जातोय मी आणि मला वाईता गालाय असे म्हणत रागाने आनंद ते निघून जातो तेव्हा जान्हवी म्हणते की एवढी सुंदर बायको असताना देखील याला हे असे धंदे का सुचतात असे म्हणत जान्हवी तो आ आनंदचा टी शर्ट फेकून देते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर अक्षय आणि रमा त्यांचे सर्व आवरून हे आजी आजोबांचा निरोप घेतात आणि म्हणतात की खूप मदत केली तुम्ही आणि खरंच तुमचे खूप खूप आभार तेव्हा रामा आजी आजोबांना म्हणते की मला माहीत नाही की आजी आजोबा आणि नातवंडाचं नातं कसं असतं पण तुम्हाला बघितल्यावरती मला कायम असं वाटत राहील की तुम्हीच माझे आजी आजोबा आहेत तेवढ्यात अक्षय हा त्याचे पॉकेटमधील पैसे हे त्या आजोबांकडे देऊ लागतो तेव्हा आजोबा म्हणतात की हे काय करता तुम्ही अतिथी देवो भवो आणि नात्यांच्यामध्ये तुम्ही पैसे आणतात की काय तेव्हा आजी म्हणते की हातावरती पोट भरणारे माणसे आहोत आम्ही तेव्हा आम्ही आहे त्या पैशातच खूप समाधानी आहोत तेव्हा रामा म्हणते की आजी आम्हाला लोणची पापड खूप आवडतात तेव्हा द्या ना आम्हाला तर आजी प्रेमाने लोणची आणि पापड आणण्यासाठी आतमध्ये जाते तेव्हा आजोबा म्हणतात की पुन्हा जर इकडे आले तर या कधी गरिबाच्या झोपडीकडे तेव्हा अक्षय म्हणतो अवश्य यू तेवढ्यात आजी लोणची आणि पापडाची पिशवी रामाकडे देते तर रामा म्हणते आता किती झाले आजी तेव्हा आजी म्हणते परत तू पैशापाशी आली का तर रामा म्हणते आजी आता तुम्हीच म्हणाले ना लोणची पापड विकून आहे त्या पैशात आम्ही समाधान आहोत तेव्हा सांगा बरं किती झाले तेव्हा अक्षय ते पैसे आजोबांच्या हातात देतो त्यानंतर आजी ही रमाला बाजूला नेते आणि म्हणते की तुम्ही दिवसभर किती जरी भांडले ना तरी रात्री हे भांडण मिटलंच पाहिजे आणि दुसरा दिवस कसा आनंदाने नवीन गेला पाहिजे तेव्हा रमा हसतच आजीला होकार देते तेव्हा आजोबा इकडे अक्षयला सांगतात की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बायको नेहमी आपल्याबरोबर असते कारण ती नेहमी कुटुंबाचा विचार करते आणि बापलेख आपला विचार करतात आणि बायकोला सुद्धा आपला नवरा नेहमी आपल्याबरोबर असावा असाच विश्वास असतो तेव्हा तू असाच कायम बायकोसोबत राहा त्यानंतर आजी आणि रमा एकमेकांना हळदी कुंकू लावतात तर आजी तो हल्दी कुंकुवाचा करंडा रमाला देते तेव्हा रमा आणि अक्षय आजी आजोबांच्या पाया पडून त्यांचा निरोप घेतात इकडे मुकादाम घरात सर्वजण अक्षय रामाची वाट बघत उभे असतात तेवढ्यात आभ्या तिथे येतो तर सीमा म्हणते काही पत्ता मिळाला का तर आभ्या म्हणतो काही नाही आणि ड्रायव्हरने रमाला चुकीच्या पत्त्यावरती सोडले तर आजी म्हणते मला वाटतं की आपण पोलिसामध्ये जाऊ तर मयुरी म्हणते नको आजी कारण बातमी जर लीक झाली तर उगास खूप त्रास होईल तर शशिकांत म्हणतो की माझी रमा कशी असेल ग मी आत्ताच तिला बघून येतो तेव्हा आजी म्हणते की शशिकांत कंट्रोल युअर सेल्फ तर शशिकांत लगेचच खाली बसतो आणि आजी म्हणते की मला माझ्या नातवाची खूप काळजी वाटते मी आता त्याच्याशिवाय राहू नाही शकत तर सीमा म्हणते की आता किती वेळ वाट बघायची तर आजी म्हणते की तुला हे असे फालतुकडे प्लान बनवायला सांगितलेच कोणी होते तेवढ्यात अक्षय रमाला घेऊन तिथे येतो तेव्हा अक्षयला बघता शशिकांत म्हणतो अरे माझ्या बछड्या आलास तर सर्वजण अक्षयकडे बघून सुटकेचा श्वास सोडतात तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आम्ही आलोय तेव्हा कुणालाही फोन करण्याची आणि त्रास देण्याची गरज नाहीये तर सीमा ही अक्षयला मिठी मारत म्हणते की अक्षय कुठे गेला होता तुम्ही आणि आम्हाला सांगायची काही पद्धत नाहीये का अक्षय म्हणतो की आमची चुकामुक झाली होती आणि आमचा फोनही स्विच ऑफ होता तेव्हा सीमा म्हणते की कुठे होतात तुम्ही तर अक्षय म्हणतो की आम्ही चुकामुक होऊन हरवलो होतो पण आता सापडलोय आम्ही एकमेकांना असे म्हणत अक्षय हा रामाकडे बघतो तर रमा सुद्धा हसून होकार देते तर अक्षय म्हणतो की आम्ही एका आजी आजोबाच्या घरी होतो तर आभ्या म्हणतो अरे पण तुम्ही कुठे होतात तर अक्षय म्हणतो सांगतो सांगतो सर्व सांगतो पण रात्रभर आमची झोप झालेली नाही आहे तेव्हा आम्ही थोडासा आराम करतो असे म्हणत अक्षय रमाचा हात धरून शशिकांत आणि रेवाकडे बघत रागाने त्यांच्या समोरून आतमध्ये निघून जातो तर सीमा ही हात जोडत देवाला प्रार्थना करते तर शशिकांत आणि रेवा आजीसोबत सर्वजण अक्षयने रमाचा हात धरलेला बघून त्यांच्याकडे बघतच राहत त्यानंतर इकडे शशिकांत आणि सीमा त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा शशिकांत पुन्हा सीमाला दम देऊन विचारतो काय रमा आणि अक्षयची ही कसली थेर चालली आणि मला सर्व खरं काही सांग कुठे नेले होते तू त्यांना त्यानंतर शशिकांत हा रागाने मेणबत्ती पेटवतो आणि ती मेणबत्ती सीमा समोर धरतो आणि म्हणतो की खरं खरं सांग कुठं पाठवलं होतं त्यांना तेव्हा सीमालासुद्धा राग येऊन सीमा शशिकांतला म्हणते की हो पाठवलं होतं आणि या खोलीत काय काय घडतं ते सर्व मी सगळ्यांना ओरडून सांगेल तेवढ्यातच दरवाज्याचा आवाज येऊन रमा ही सीमाला हका मारू लागते तर शशिकांत म्हणतो की काही बोलू नकोस आणि रमासमोर जर तू काही बोलली तर माझ्या डोक्यात जाशील असे म्हणत शशिकांत हा पेटवलेली मेणबत्ती विजून सीमाकडे बघू लागतो तर सीमा पुन्हा म्हणते की मला तुम्ही का काही करा पण रमा आणि अक्षयला काही करू नका तेव्हा शशिकांत म्हणतो की मग मी सांगेपर्यंत तोंड उघडायचं नाही तर सीमा म्हणते ठीक आहे त्यानंतर शशिकांत हा दरवाजा उघडतो तर रमा शशिकांतला म्हणते की आई आहेत का तर शशिकांत म्हणतो अगं ती खूप दमली आहे ना तेव्हा आराम करते तर रमा म्हणते की मी असेच आले होते तर शशिकांत म्हणतो अगं रामा बरं झालं तू वेळेवरती अक्षयला सापडलीस इकडे रमा म्हणते की ठीक आहे मग आई उठल्यानंतर येईल मी असे म्हणत रामा पुन्हा तिच्या रूममध्ये येते तर अक्षय हा त्याची बॅग आवरत असतो तेव्हा रमा म्हणते हे काय तुम्ही आराम करणार होता ना तेव्हा आणि काय शोधताय तुम्ही तर अक्षय रमा समोर येत म्हणतो की मी जिला शोधतोय ना ती तर माझ्या समोर आहे असे म्हणत अक्षय हा रामाकडे बघून हसू लागतो तर रमा सुद्धा प्रेमाने अक्षयकडे बघते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा आता यापुढे मला विचारल्याशिवाय आणि सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही तर रमा म्हणते ठीक आहे यापुढे असं कधीच होणार नाही त्यानंतर अक्षय हा रामाला म्हणतो की बरं मला एक सांग तुला मी लोकेशन पाठवलं होतं तरी तुला त्या ड्रायव्हरने वेगळ्या ठिकाणी का सोडलं तर रमा म्हणते ते मलासुद्धा नाही माहिती तेव्हा अक्षय रामाला म्हणतो की तुझा मोबाईल दाखव बरं मला तेव्हा रामा म्हणते की ठीक आहे असे म्हणत रामा तिचा मोबाईल अक्षयकडे देते त्यानंतर अक्षय हा रामाचा मोबाईल बघत म्हणतो की दोन वेण्या मला एक्झॅक्टली सांग बरं डीपमध्ये काय काय झालं होतं ते तेव्हा रामाही ते आठवू लागते तर इकडे जान्हवी ड्रायव्हरकडे येते आणि जान्हवी ड्रायव्हरला म्हणते की तुम्ही अक्षयला का सांगितलं तुम्ही रमाला कुठे सोडले होते म्हणून तेव्हा ड्रायवर म्हणतो त्यांनी मला विचारलं म्हणून सांगितलं तर रा जान्हवी म्हणते की तुम्ही बरे आहात ना तेव्हा जान्हवी म्हणते की मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला नोकरीवरून काढून टाकते तेव्हा तो ड्रायव्हर पाया पडत म्हणतो की नको मॅडम तेव्हा मग जान्हवी म्हणते की तुम्हाला माती खायला कोणी सांगितली होती त्यानंतर जान्हवी ही ड्रायव्हरला म्हणते यापुढे जर तुम्ही असे काही केले तर मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकील तुम्ही ड्रायव्हर आहात ना माझे तेव्हा मी से सांगेल तेच ऐकायचे तेव्हा ड्रायव्हर हो म्हणतो असे म्हणत जान्हवी तेथून जाऊ लागते तेवढ्यातच समोर अक्षय हा त्यांचे ते सर्व बोलणे ऐकत असतो तेव्हा अक्षयला बघून जान्हवीला मोठा धक्का बसतो त्यानंतर अक्षय हा रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की मी आज जान्हवीला धडा शिकवणार आहे फक्त तू मध्ये बोलायचे नाही आणि पडायचेही नाही त्यानंतर अक्षय हा सर्वांना समोर बोलवतो त्यानंतर जान्हवी ही सर्वांना सांगते की मी आज माझं लाईफ स्पॉईल करणार आहे तेव्हा सर्वजण हे बघत असतात तर जान्हवी ही तिचे म्हणणे सर्वांना सांगते तेव्हा आई आजी सीमाला म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे घडलं आहे तेव्हा ते ऐकून आणि आई आजीचा खोटारडेपणा बघून अक्षयला खूप राग येतो तर आता अक्षय जान्हवीचे सर्व पितळ कसे समोर आणून उघडे करतो आणि जान्हवीचा कसा माज उतरवतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा